ऐरोली विधानसभा से चुनावी मैदान में निर्दलीय रूप से उतरे उम्मीदवार रत्नदीप वाघमारे ने आखिर बीजेपी महायुति के उम्मीदवार गणेश नाइक को अपना जाहिर समर्थन दर्शाया है। नवी मुंबई का नेतृत्व केवल गणेश नाइक ही कर सकते हैं, क्योंकि शहर के अब तक के सर्वांगीण विकास में अग्रणीय भूमिका केवल गणेश नाइक की है। और इसी बात को चुनावी प्रचार दौरान एहसास होने के बाद रत्नदीप वाघमारे ने गणेश नाइक को अपना समर्थन दर्शाया है। उन्होंने कहा कि अब वे ऐरोली विधानसभा के चुनाव में केवल गणेश नाइक की जीत के लिए प्रचार करेंगे। नमस्कार, मी रत्नदीप तुळशीराम वाघमारे, मी 150 ऐरोली विधानसभेमधून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला होता, परंतु प्रचारादरम्यान फिरत असताना जनतेतून असं मला निदर्शनास आले, गेल्या 20 वर्षांमध्ये गणेश नाईक साहेबांनी जी कामं केली आहेत, म्हणजे नवी मुंबईच्या विकासामध्ये त्यांनी जे योगदान दिलेलं आहे आणि जी ही नवी मुंबई घडवलेली आहे त्याचं पूर्ण श्रेय नाईक साहेबांना जातं। आणि माझी ही सुरुवात होती राजकारणामध्ये, ही माझी पहिली स्टेप होती, पण त्यांची ही विकास कामे मला बघून पुढेही हे ह्यानंतर निवडून तर येणारच, पण निवडून आल्यानंतर हे असेच 20 वर्षापासून जी कामं केलेली आहेत हीच कामं ते पुढे अजून प्रगतीपथाने करतील अशी मला अपेक्षा आहे। आणि माझ्या समाजाचे प्रश्न जे खूप वर्षापासून प्रलंबित आहेत काही, ते प्रश्न ते सोडवण्यामध्ये ते कुठेतरी पुढाकार घेतील, आणि त्या सर्व गोष्टीमुळे मी आज नाईक साहेबांना पाठिंबा देत आहे, माझा जाहीर पाठिंबा असेल त्यांना। आणि मी जनतेला पण आणि माझ्या समाजबांधवांना मित्रपरिवारांना असे आवाहन करतो, अशी विनंती करतो की गणेशजी नाईक साहेब लोकनेते यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि 2 नंबरचं बटन दाबून कमळ या चिन्हावरती शिक्कामोर्तब करा येत्या 20 तारखेला, असे मी आवाहन त्यांना करतो। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।